सेमेस्टर थर्ड. ओके, तर इलेक्ट्रिकल सर्किट हा जो कोर्स आहे हा आपण या थर्ड सेमेस्टर मध्ये शिकणार आहोत. ओके, तर दिस इज द वन ऑफ द इंपॉर्टेंट एंड कोर सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल ब्रांच. ओके, द कोर्स कोड इज 22324. ओके, तर या आजच्या लेक्चर मध्ये आपण काही बेसिक गोष्टी इलेक्ट्रिकल सर्किटच्या इलेक्ट्रिकल सर्किट या सब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे. ओके, म्हणजे याचा सिलेबस काय आणि त्याच्यामध्ये युनिट्स कोणते कोणते. जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सिलेबस मध्ये किंवा सब्जेक्ट मध्ये आपल्याला जवळपास 5 युनिट असतात. ओके, मग ती वेगवेगळ्या बेसिक लेवलवरती काय केलेले असतात त्यांना सॉर्टिंग केलेलं असतं. ओके, म्हणजे पहिल्यांदा इनिशियल बेसिक, त्यानंतर थोडी इंटरमिडिएट लेवल आणि डिफिकल्टी लेवल किंवा ॲप्लिकेशन लेवल. ओके, तर हा पण सब्जेक्ट आपला तसाच आहे. पहिल्यांदा बेसिक आहे, बेसिक नंतर काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, काही लॉज आहे त्याच्यामध्ये की जे लॉ तुम्हाला पुढच्या इलेक्ट्रिकल मशीन्स असेल, पॉवर सिस्टम असेल, असे जे तुमचे कोर सब्जेक्ट आहेत या कोर सब्जेक्टमध्ये आपल्याला यूज करायला मिळणार आहे. ओके, तर कोर्सचं नेम आहे इलेक्ट्रिकल सर. इलेक्ट्रिकल म्हणजे म्हणजे की जे आपले ब्रँच आहे त्याला आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणतो. आणि सर्किट्स म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट्स असतात. रेझिस्टिव्ह सर्किट असतं, इंडक्टिव्ह सर्किट असतं, कपॅसिटिव्ह सर्किट असतं, किंवा यांचं कॉम्बिनेशन सुद्धा असतं. आता कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स जर एकत्र आलं तर त्याला आर एल सर्किट म्हणतात. मग आर एलमध्ये परत आपण आर एल सिरीज म्हणू शकतो, आर एल पॅरलल सर्किट म्हणू शकतो. ओके, तर अशा प्रकारे सर्किटचं काय केलं जातं, सॉर्टिंग केलं जातं. अशी वेगवेगळी सर्किट्स आहेत, ते आपले वेगवेगळे सर्किट्स आपल्याला काय करायचे तर या सब्जेक्टमध्ये शिकायचे आहेत किंवा त्यांचा स्टडी करायचा. तर आजच्या ज्या लेक्चर आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. म्हणजे युनिट वाईज काय आपला सिलेबस आहे, त्यांचं वेटेज काय आहे. ओके, किंवा एक्झाममध्ये जर समजा तुमची ऑफलाईन मोडमध्ये जर एक्झाम झाली तर टोटल वेटेज असतं त्याचं 70 मार्क्स. 70 मार्क्स तुमच्या थेरीला असतात, 30 मार्क हे तुमच्या असेसमेंट वर्कला असतात. म्हणजे जसं तुमचं युनिट टेस्टचे मार्क असतील 23 पैकी आणि 10 मार्क्स असतात ते तुमचे मॅन्युअल प्रोजेक्टचे. त्यानंतर 25 मार्क्स असतात तुमच्या मॅन्युअलला, 25 मार्क्स असतात तुमच्या एक्सटर्नल ओरल. तर टोटल सब्जेक्टचं जर वेटेज बघितलं तर वेटेज आहे 150 मार्क्स. ओके, किती थिअरी आहे ती तुमची 70 मार्क्स, टर्म वर्क आहे 30 मार्क्स. टर्म वर्कमध्ये इन्क्लुडिंग तुमची युनिट टेस्ट, दोन्ही युनिटचं ॲव्हरेज प्लस 10 मार्क्स ऑफ मायक्रो प्रोजेक्ट. देन मॅन्युअल दॅट इज ऑल्सो युअर पी आर प्रॅक्टिकल वर्क 25 मार्क्स अँड लास्ट नंतर एक्सटर्नल ओरल. सो ओआर इज 25 मार्क्स. ओके, सो टोटल वेटेज ऑफ दिस सब्जेक्ट इज 70 प्लस 30, 100 प्लस 25 प्लस 25, दॅट इज टोटल वेटेज ऑफ दिस सब्जेक्ट इज 150 मार्क्स. ओके, म्हणजे जर मॅन्युअल किंवा थेरॉटिकली तुमची जर ऑफलाईन मोडमध्ये एक्झाम झाली तर बघतो मी, कारण की थिअरी जर तुमचा पेपर असताना तो 70 मार्क्स असतात. इन केस ऑफ ऑनलाईन जर ऑनलाईन मोडमध्ये एमसीक्यू टाईप झाले तर हा तुमचा थोडी पेपर होईल 40 मार्क्स. ओके, 40 मार्क्स त्याचं वेटेज राहील. 40 जर झालं तर हे तुमचं वेटेज असणार आहे 120 मार्क्स. ओके, म्हणजे दोन्ही केसमध्ये या सब्जेक्टचं जे वेटेज आहे ते वेटेज काय तुमच्या पर्सेंटेजवरती खूप काही करणार आहे, इफेक्ट करणार आहे. तर इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे तुमच्या इलेक्ट्रिकलचा कोर सब्जेक्ट आहे आणि ह्याचे जे बेसिक्स लॉज आहेत त्याच्यामध्ये जे आपण बेसिक लॉ वगैरे शिकणार तर हे सगळे बेसिक लॉ तुम्हाला पुढे तुमच्या थर्ड इयरचे असेल किंवा नेक्स्ट जे 4 सेमिस्टर जे तुमचे सब्जेक्ट येणार त्याच्यामध्ये आपल्याला हे यूज करायचे. तर आपण तुम्ही आता सिलेबस सिंगल फेज एसी सिरीज सर्किट. आता जर ह्या
युनिट पॉइंट मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वर्डला काहीतरी मीनिंग आहे. फर्स्ट जर तुम्ही बघितलं तुम्ही काय दिस इज सिंगल फेज. तर दोन प्रकारचे शब्द असतात, एक असतो सिंगल फेज आणि एक असतो थ्री फेज. सिंगल फेज म्हणजे कुठला, की ज्याच्यामध्ये एकच फेज असतो, म्हणजे एक फेज आणि एक न्यू. आणि थ्री फेज मध्ये काय असतं तर आर वाय बी आणि यू. म्हणजे ह्या आर वाय बी ज्या आहेत ह्या तीन फेज आहेत आणि इथं एकच फेज. ओके, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, दिस इज वन फेज अँड दिस इज फॉर न्यूट्रल. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे डी सी मध्ये असतं, ए सी मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं. हे आपण एकदा मुलीला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर जर थ्री फेज सप्लाय असेल तर तिथं तीन फेजेस असतात, आर वाय बी आणि न्यूट्रल. पण आपल्याला कशाबद्दल बोलायचं आहे, वी आर टॉकिंग अबाउट द सिंगल फेज युनिट वन. वी आर टॉकिंग अबाउट द ओनली सिंगल फेज. सिंगल फेज नंतर ए सी. तुम्हाला माहिती आहे की सप्लाय पण दोन प्रकारचे असतात, एक असतो ए सी सप्लाय आणि एक असतो डी सी सप्लाय. काही ठिकाणी डी सी सप्लायचे ॲडव्हान्टेजेस आहेत तिथं आपण डी सी सप्लाय वापरतो, काही ठिकाणी ए सी सप्लायचे ॲडव्हान्टेजेस तिथं आपण ए सी वापरतो. ओके, जिथं पॉवर रिक्वायरमेंट जास्त आहे, म्हणजे आपल्या घरी असेल, जर आपले सगळे बल्ब असतील, टीव्ही असतील किंवा फ्रीज असेल, ह्या सगळ्या गोष्टी ए सीवरती चालतात, कारण की तिथं बी रिक्वायर्ड मोर पॉवर. पण जर तुमचे मोबाईल असतील, गाडीच्या स्टार्टर असतील किंवा गाडीची बॅटरी असेल, कारमधली बॅटरी असतील, या सगळ्या गोष्टी कशासाठी वापरतात रे, तर डी सीसाठी. कारण की या केसमध्ये तुम्ही ए सीला ट्रान्समिट करू शकत नाही, स्वतःच्या गाडीबरोबर तुम्ही ए सी सप्लाय किंवा वायर सोडून जाऊ शकत नाही, त्यामध्ये ते ए सी सप्लाय वापरणं दिस इज द डिसअडव्हान्टेज. म्हणून जे असे मोबाईल टाईप असतात, तुमच्या मोबाईलची जरी बॅटरी असेल तर त्या केसमध्ये पण आपण कुठला वापरतो डी सी सप्लाय. म्हणजे ए सीनं तुम्ही त्याला चार्ज करताय, पण ज्यावेळी तुम्ही त्याला यूज करताय त्यावेळी ती मोबाईलची जी बॅटरी असते ती तुम्हाला डी सी सप्लाय देत असते, दॅट इज अ डायरेक्ट करंट. पण आपल्याला त्यामध्ये काय डिस्कस करायचं आहे, ए सी. आणि लास्ट म्हटलं सिरीज. ओके, सिरीज सर्किट म्हणजे काय, दोन प्रकारचे सर्किट असतात, एक असतं सिरीज सर्किट आणि दुसरं असतं पॅरलल सर्किट. ओके, यांचं जर कॉम्बिनेशन केलं त्या कॉम्बिनेशनला म्हणतात सिरीज पॅरलल सर्किट. ओके, सिरीज सर्किट असतं पॅरलल सर्किट असतं आणि दुसरं असतं सिरीज पॅरलल सर्किट. ओके, आता सिरीज सर्किट म्हणजे काय, आता हे आपल्याला व्यवस्थित सगळं डिस्कस करायचं आहे की सिरीज सर्किट म्हणजे काय, पॅरलल सर्किट काय म्हणजे काय, वेगवेगळे पॅरलल सर्किट्स कुठले आहेत, हे सगळं आपल्याला डिस्कस करायचं आहे. पण आता बेसिक म्हणून सिरीज सर्किट म्हणजे ज्या सर्किटमध्ये सेम करंट फ्लो होतो, कितीही कंपोनंट असू द्या त्या सगळ्यांच्या मध्ये काय होतो सेम करंट फ्लो होतो, तर त्याला म्हटलं जातं सिरीज. ओके, साधं उदाहरण जर द्यायचं झालं सिम्पल, तर तुम्ही गणपतीच्या वेळी आपण डेकोरेशनसाठी जी माळ लावतो, ओके, जर एकच बटन मारल्यानंतर काय होतं तुमच्या सगळी जी डेकोरेशनची जी माळ असते एल ई डी लाईट्स, तर त्या सगळ्याच्या सगळ्या लाईट्स आहेत. याचा अर्थ काय की जे सगळे कनेक्ट केलेले असतात ते सगळेच्या सगळे कशा असतात, ते सिरीज कनेक्शन असतं, म्हणजे सिरीजमध्ये कनेक्ट करायचं. एक स्विच ऑन केल्यानंतर त्या सगळ्या एल ई डीमधून काय होतो करंट फ्लो होतो, ते काय होतात ब्लो होतात लागतात. ओके, आणि जर पॅरलल सर्किटमध्ये बघितलं तर तुम्ही जर तुमच्या घरी ऑब्झर्व केलं, जर तुम्ही टी व्हीचा बटन मारला तर फक्त टी व्हीच चालवते, फॅनचा बटन मारला तर फक्त फॅनच चालवते, बल्बचं बटन मारला तर फक्त बल्ब होतो. याचा अर्थ काय की प्रत्येक कॉम्पोनंटसाठी किंवा प्रत्येक इक्विपमेंटसाठी तुम्ही काय केलेलं आहे सेपरेट कनेक्शन दिले, प्रत्येकाला काय आहे डिफरंट करंट आहे. ओके, म्हणजे ज्यावेळी तुम्ही टी व्हीचा स्विच ऑन करताय त्यावेळी फक्त करंट कोणाला जातो आहे टी व्हीला जातो, ज्यावेळी तुम्ही फॅनचा स्विच ऑन करताय त्यावेळी करंट कोणाला जातो आहे फक्त फॅनला जातो. ओके, म्हणजे त्या केसमध्ये काय की तुम्ही ते सॉर्टिंग केलं आहे. ओके, तर या केसमध्ये काय होतं की पर्टिक्युलर करंट, एक स्विच ऑन केला तर सगळ्यांना करंटच आहे, काहींनाच करंट जातो, तर त्याला म्हटलं जातं पॅरलल सर्किट. हे सिम्पल एक्झाम्पल आहे, अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे की जे तुमच्या आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय कळलं की जे आपलं घरचं वायरिंग असतं किंवा घरी जे आपण इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन असतं ते कुठलं सर्किट आहे, दिस इज द पॅरलल सर्किट. ओके, म्हणजे हे सगळं बेसिक आहे सर्किटचं, पण हे सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये यूज करतो की आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. सिरीज सर्किटचं एक्झाम्पल समजलं, पॅरलल सर्किटचं एक्झाम्पल समजलं. सिरीज सर्किटचं एक्झाम्पल आहे की घरामध्ये जे आपण डेकोरेशनसाठी एल ई डी लाईटची माळ वापरतो ती, आणि पॅरलल सर्किटचं एक्झाम्पल काय घरातलं जे आपलं वायरिंग इन्स्टॉलेशन आहे ते. ओके, त्यानंतर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, काही ठिकाणी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन लागतं, त्याची पण ॲप्लिकेशन आपल्याला मिळते, तर ते आता सिरीज पॅरलल सर्किट. ओके, तर हा होता युनिट वन सिंगल फेज ए सी सर्किट. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे मी थोडंसं
सिलेबस वाचला आता 1.1 याच्यामध्ये जो आहे तो आहे जनरेशन ऑफ अल्टरनेटिव व्होल्टेज आता अल्टरनेटिव एसी कसा तयार होतो ते बघायचं आहे फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ साइनसॉइडल क्वांटिटीज वेगवेगळे फेजर रिप्रेझेंटेशन म्हणजे फेजरचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं हे आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त अगोदर याचा बेसिक पण थोडं शिकायचं आहे त्यानंतर आरएलसी सर्किट एलिमेंट्स इन व्होल्टेज एंड करंट रिस्पॉन्स आता आरएलसी सर्किट आता आर म्हणजे काय रे इलेक्ट्रिकल मध्ये आर म्हणजे रेझिस्टर एल म्हणजे इंडक्टर सी म्हणजे कॅपॅसिटर ह्यांचं आपल्याला काय करायचं ही एलिमेंट कशी बिहेव करतात ते बघायचं जर इलेक्ट्रिकल मध्ये तुम्ही बघितलं तर ही पाच फार इम्पॉर्टंट आहेत व्होल्टेज करंट रेझिस्टन्स इंडक्टर आणि कॅपॅसिटर ओके तर ही जी पाच कंपोनेंट्स आहेत दिस इज द फॅमिली ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर इलेक्ट्रिकलचे काय आहे फॅमिली व्होल्टेज असेल करंट असेल रजिस्टर असेल इंडक्टर असेल कॅपॅसिटर कुठलाही इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट तुम्ही घ्या तर यामध्ये तुम्हाला व्होल्टेज करंट रजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर कसं दिसणार आहे ओके तर ह्या व्होल्टेज म्हणजे काय करंट म्हणजे काय रजिस्टर म्हणजे काय इंडक्टर म्हणजे काय कॅपॅसिटर म्हणजे काय ह्या गोष्टी परत आपल्याला थोडंसं रिवाईज करायचं आहे हे ऑलरेडी तुम्हाला FEEला झालेलं आहे ओके पण परत देखील आपण थोडंसं त्याचा ओव्हरव्ह्यू काय असतं युनिट्स काय असतात करंट म्हणजे काय रजिस्टर म्हणजे काय रजिस्टर नेमका करतो काय इंडक्टर म्हणजे काय कॅपॅसिटर म्हणजे काय हे थोडंसं याचा काय करायचं आपल्याला ओव्हरव्ह्यू घ्यायचं आहे त्यानंतर आता बघा आपण काय बघतो सिंगल फेज एसी सर्किट मग याच्यामध्ये आर एल सी सिरीज सर्किट असेल आर सी सिरीज सर्किट असेल म्हणजे या दोघांना कंबाईन केलं आर आणि एला कंबाईन केलं तर आर एल सी सर्किट आर आणि सीला कंबाईन केलं तर आर सी सिरीज सर्किट या तिघांना कंबाईन केलं तर आर एल सी सिरीज सर्किट तर ही तिन्ही सर्किट्स आपल्याला काय करायचे बघायचे त्यानंतर इम्पिडन्स म्हणजे काय बघायचं इम्पिडन्स ही कॉन्सेप्ट आहे रिॲक्टन्स बघायचा आहे इम्पिडन्स ट्रँगल पॉवर फॅक्टर ॲक्टिव्ह पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर अपॅरंट पॉवर पॉवर ट्रँगल आणि फॅक्टर डायग्राम आता ह्या ज्या गोष्टी तुम्हाला वाचून दाखवणार तर त्यावेळी तुम्हाला ऐकायला नवीन असल्यामुळे थोडंसं कठीण जाईल ऐकायला पण ज्यावेळी आपण ॲज पर द डेफिनेशन किंवा ॲज पर द डेरिव्हेशन घेणार होतो ती गोष्टी काय होती तुम्हाला अगदी सिम्प्लिफाय होती त्यानंतर रेझोनन्स म्हणजे काय बँडविड्थ म्हणजे काय क्वालिटी फॅक्टर म्हणजे काय व्होल्टेज मॅग्निफिकेशन इन सिरीज आर एल सी ओके तर हा सिलेबस आहे थोडंसं तुम्हाला गोष्टी लक्षात नाही राहते पण युनिट लक्षात ठेवा की सिंगल फेज एसी सिरीज सर्किट ह्याच्या अंडरमध्ये आपण हा सगळा स्टडी करणार ओके सो दिस इज अबाउट द युनिट 1 आता नेक्स्ट वन इज द युनिट 2 सेकंड युनिट सेकंड युनिट इज सिंगल फेज एसी पॅरलल सर्किट सिंगल फेज एसी पॅरलल सर्किट ओके फर्स्ट युनिट जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट युनिट तुमचं होतं सिंगल फेज एसी सिरीज सर्किट आणि सेकंड युनिट आहे सिंगल फेज एसी पॅरलल सर्किट आता ह्या दोघांच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जवळपास सगळ्या गोष्टी सेम आहेत सिंगल फेज यस सिंगल फेज म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एक फेज असते आणि न्यूट्रल असते नेक्स्ट एसी सप्लाय म्हणजे काय दोन प्रकारचे सप्लाय असतात एक असतो एसी एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डीसी म्हणजे डायरेक्ट करंट ओके तर आपण ह्यामध्ये ऑब्झर्व करणार आहोत डीसी फक्त डिफरन्स काय बघा जिथं सिरीज सर्किट आहे तिथं आपण काय करतोय रे पॅरलल सर्किट बरोबर म्हणजे काय आपल्याला ह्या केसमध्ये आपण फर्स्ट युनिटमध्ये काय केलं होतं आर एल सिरीज सर्किट आर सी सिरीज सर्किट आर एल सी सिरीज सर्किट आता ह्या केसमध्ये आपल्याला काय बघायचं आहे आर एल पॅरलल सर्किट आर सी पॅरलल सर्किट आर एल सी पॅरलल सर्किट ओके म्हणजे ह्या तीन सर्किटचा काय करायचं आपल्याला ऑब्झर्वेशन किंवा त्याचा स्टडी करायचा पण तो स्टडी करत असताना त्याच्याबरोबर आणखी काही डेफिनेशन्स येतात काही टर्म्स असतात तर त्या टर्म्स सुद्धा आपल्याला काय करायचं त्यावेळी डिफाईन करायचं आता ह्याच्यामध्ये जर बघितलं जवळपास सिमिलॅरिटी आहे फक्त काही गोष्टी डिफरंट आता ह्याच्यामध्ये सिलेबस बघा आर एल आर सी अँड आर एल सी पॅरल कॉम्बिनेशन ऑफ एसी सर्किट हा आपल्याला बघायचा आहे इम्पिडन्स बघायचा आहे पॅरल सर्किटमध्ये काय असतो रिॲक्टन्स फेजर डायग्राम ड्रॉ करायचा त्याच्या इम्पिडन्स ट्रायंगल बघायचा आहे त्यानंतर नेक्स्ट 2.2 काय आर एल आर सी आर एल सी पॅरल एसी सर्किटचा पॉवर फॅक्टर काय असतो ॲक्टिव्ह पॉवर अपॅरंट पॉवर काय असतं तर तुम्हाला पॉवर फॅक्टर इम्पिडन्स रिॲक्टन्स त्यानंतर ॲक्टिव्ह पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर ह्या डेफिनेशन्स ह्या टर्म्स आहेत त्या जरा ऐकायला डिफरंट वाटते पण ज्यावेळी आपण
यांना सॉर्ट आउट करणार होतो. हळूहळू जसा सिलॅबस पुढे जाईल, बेसिक बेसिक जशा गोष्टी तुम्हाला समजत जातील, तसे ह्या गोष्टी तुम्हाला काय होतील इझिली समजतील. ओके, तर आत्ता फर्स्ट लेक्चरला फक्त हे तुम्ही ऐकून घ्या. कन्फ्यूज होण्याचं किंवा त्याच्याबद्दल जास्त भीती निर्माण करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला एवढ्या गोष्टी जरी लक्षात असले तरी भरपूर झालं. त्यानंतर रेझोनन्स पॅरलल सर्किटमध्ये रेझोनन्स काय असतं ते बघायचं आपल्याला. बँडविड्थ म्हणजे काय बघायचं, क्वालिटी फॅक्टर बघायचं आणि व्होल्टेज मॅग्निट्यूड. तर फर्स्ट युनिट होतं आपलं सिंगल फेज ए सी सिरीज सर्किट आणि नेक्स्ट युनिट होतं सिंगल फेज ए सी पॅरलल. ओके, आता युनिट थर्ड. जे नेक्स्ट जो आपला युनिट आहे तो थ्री फेज युनिट. आता जर फर्स्ट टू मध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर फर्स्ट टू जे आपले युनिट्स आहेत, दिस इज अबाउट द ए सी सर्किट्स. ओके, किंवा सिंगल फेज बद्दल आपण बोलतोय. आता थर्ड जे युनिट आपला आहे ते कुठलं आहे, थ्री फेज सर्किट. म्हणजे आता आपण काय केलं की सिंगल फेजचा जो स्टडी होता सर्किटचा तो संपूर्ण आता कशामध्ये आपण एंटर केला आहे, तर थ्री फेज सर्किटमध्ये. थ्री फेज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की थ्री फेज म्हणजे काय आहे, तर जिथं तीन फेजेस आहेत आणि न्यूट्रल फेजेस आहेत. आता थ्री फेज सप्लाय आणि सिंगल फेज सप्लायमध्ये फरक काय, तर सिंपली जर तुम्हाला सांगायचं असेल तर सिंगल फेजमध्ये एक सप्लाय असतो आणि थ्री फेजमध्ये तीन सप्लाय असतात. ओके, बाय द नेम आपण हे सांगू शकतो. पण जर का गरज आहे बाबा सिंगल फेजवरून थ्री फेजवरती जाण्याची, तर थ्री फेजला आपण पॉवर जास्त देऊ शकतो. ओके, ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना जी पॉवर लागते मोटरला रन करण्यासाठी किंवा काही गोष्टी रन करण्यासाठी, तर त्यासाठी मोर पॉवरची रिक्वायरमेंट असते. मग मोर पॉवरची रिक्वायरमेंट कोण फुलफिल करतं, तर थ्री फेज सप्लाय. म्हणून त्या केसमध्ये आपल्याला थ्री फेज सप्लाय दिलं जातं. जर थ्री फेज सप्लाय बघायचं असेल तर तुम्ही आपल्या घरी देखील बघू शकता. जर घरी जे आपल्या पोल्स असतात तर त्या पोलवरती काय केलेलं असतं, तर थ्री फेज सप्लायला आलेलं असतं. जर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं तर हा समजा पोल असेल तर याच्यावरती अशा प्रकारच्या आहेत. ओके, तर ह्यातलं एक आर, एक वाय, एक बी आणि न्यूट्रल असतं. एक स्ट्रीट वायरची स्ट्रीट लाईनची पण एक हे असते लाईन असते ज्याच्यावरती स्ट्रीट लाईट्स कनेक्ट केले. जर तुम्ही घरी ऑब्झर्व केलं तुमच्या घरी सप्लाय कसा आला, तर ह्या तीन पैकी कुठली तरी एक लाईन. ओके, कुठली तरी एक लाईन. ओके, अशी आणि एक न्यूट्रल असं कनेक्शन तुमच्या घरी आलेलं असतं. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो सर्व्हिस वायर किंवा सर्व्हिस कनेक्शन. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला सप्लाय लागतो. म्हणजे देताना पण काय करतो थ्री फेज सप्लाय देतो, घेताना घरामध्ये सिंगल फेज सप्लाय देतो. असं कारण की जिथं थ्री फेज सप्लायची गरज आहे तिथे थ्री फेज सप्लाय घेऊ शकता, जिथे सिंगल फेज आहे तिथे सिंगल फेज सप्लाय घेऊ शकता. आणि थ्री फेजमुळे काय होतं, थ्री फेजचं ट्रान्समिशन इझी आहे ॲज कम्पेअर टू सिंगल फेज. ओके, तर हे बरेचसे ॲडव्हान्टेजेस जे आपल्याला थ्री फेजची कळतील की आपण पहिल्यांदा या केसमध्ये काय बघणार होते, थ्री फेजचे ॲडव्हान्टेजेस बघणार. थ्री फेज का यूज करावं ओव्हर सिंगल फेज, तर त्याचे जे बरेचसे ॲडव्हान्टेज जसं मी आता सांगितलं तसं बरेचसे ॲडव्हान्टेजेस आहेत, त्या ॲडव्हान्टेज म्हणून आपण काय करतो थ्री फेजला यूज करतो. ओके, तर हा थ्री फेज सर्किट आहे, दिस इज युनिट नंबर थर्ड. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघा फेजर आणि कॉम्प्लेक्स रिप्रेझेंटेशन ऑफ थ्री फेज सप्लाय बघायचं आहे. त्यानंतर फेज सिक्वेन्स म्हणजे काय असतं आणि पोलारिटी काय असते हे बघायचं आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ थ्री फेज कनेक्शन्स बघायचे, वेगवेगळे थ्री फेजचे कुठली कुठली कनेक्शन आहे, स्टार कनेक्शन असेल, डेल्टा कनेक्शन असेल. त्यानंतर फेज अँड लाईन क्वांटिटीज, फेज लाईन फेज व्होल्टेज म्हणजे काय असतं, फेज करंट म्हणजे काय असतो, लाईन व्होल्टेज म्हणजे काय असतं, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत स्टार डेल्टा सिस्टममध्ये. त्यानंतर बॅलेन्स आणि अनबॅलेन्स्ड लोड म्हणजे काय हे आपल्याला यामध्ये डिस्कस करायचं आहे. त्यानंतर थ्री फेज पॉवर काय असते, जशी सिंगल फेज पॉवर असते तशी थ्री फेज पॉवर असते. मग थ्री फेज पॉवरमध्ये परत ॲक्टिव्ह पॉवर आली, अपॅरंट पॉवर आली स्टार डेल्टामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला युनिट थर्डमध्ये शिकायचं. ओके, त्यानंतर दिस इज द युनिट नंबर थ्री. नेक्स्ट युनिट नंबर फोर. युनिट नंबर फोर इज principle
थ्योरी वरून तुम्हाला काय केलं जातं की तुम्हाला वेगवेगळे एग्जांपल्स दिले जातात आणि त्या एग्जांपल्स वरती तुम्हाला काय करायचं आहे त्याचं सर्किट सॉल्व करायचं आहे. आता ह्यामध्ये काय दिले बघा, युनिट नंबर 4 इज नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल ऑफ डीसी सर्किट ॲनालिसिस. म्हणजे एखादं मोठं नेटवर्क आहे ओके, तर ते नेटवर्कला काय करायचं आहे तुम्हाला कमी करायचं आहे, तर त्यासाठी वेगवेगळ्या रिडक्शन टेक्निक्स असतात ओके, किंवा वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत. मग ती प्रिन्सिपल्स कुठली, तर तुम्ही सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करू शकता, स्टार डेल्टा किंवा डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन करू शकता, मेश अनालिसिस आणि नोडल अनालिसिस. तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक आपल्याला डिस्कस करायचे. जर समजा तुम्हाला असा रेजिस्टर दिला असेल ओके, हा रेजिस्टर, आता ह्याचा जर इक्विवेलेंट रेजिस्टन्स काढायचा असेल तर काय करणार आहे तुम्ही, हे दोघं पॅरलल आहेत, ह्या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन घ्या. पॅरलल कॉम्बिनेशन काय म्हणतात, ते ह्याच्या काय होईल सिरीजमध्ये. मग पॅरलल कॉम्बिनेशन कसं करणार, समजा मी आर वन म्हटला, हा आर टू म्हटला, त्याला आर थ्री म्हटला, त्याला आर फोर. तर आर वन आणि आर टूचं पॅरलल कॉम्बिनेशन कसं करणार, तर त्यांचा जो आर इक्विवेलेंट आहे तो आर इक्विवेलेंट असेल आर टू आर वन इंटू आर टू डिवाइड बाय आर वन प्लस आर. आता हा जो मिळणार आर इक्विवेलेंट आहे हा ह्या सिरीजमध्ये होईल. मग टोटल इथूनचा जो आर इक्विवेलेंट असेल तो आर इक्विवेलेंट काय असेल, आर फोर प्लस आर थ्री प्लस दीज आर इक्विवेलेंट ओके. म्हणजे काय केलं रे, एवढं मोठं जे नेटवर्क होतं त्या नेटवर्कला आम्ही काय केलं, रिड्यूस केलं. तशाच अशा ज्या टेक्निक्स आहेत तशाच नेटवर्क रिडक्शनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. मग त्या टेक्निक्स कुठल्या, तर त्याच्यामध्ये लिहिले सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन ही अशी टेक्निक आहे की त्या टेक्निकनं तुम्ही एखादं मोठं नेटवर्क लागू करू शकतो. मग ती टेक्निक आपल्याला यामध्ये शिकायची आहे. स्टारचं डेल्टामध्ये कन्वर्जन कसं करायचं किंवा डेल्टाचं स्टारमध्ये कसं कन्वर्जन करायचं ट्रान्सफॉर्मेशन, ती टेक्निक आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायची. त्यानंतर मेश अनालिसिस आणि नोडल अनालिसिस. मेश अनालिसिस आणि नोडल अनालिसिसवरती तुम्हाला हमखास एक्झाम्पल असतं, भले ते तुमची ऑनलाईन एक्झाम असू दे किंवा थिओरिटिकल एक्झाम असू दे किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू दे. जर मेश आणि नोडल तुम्हाला व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही कुठलंही सर्किट इझिली त्याला काय करू शकता, रिड्यूस करू शकता. तर ह्या ज्या नेटवर्क रिडक्शनच्या ज्या टेक्निक्स आहेत किंवा वेगवेगळे डी सी सप्लायचे डी सी सर्किट अनालिसिसचे प्रिन्सिपल्स आहेत, ते आपल्याला युनिट नंबर 4 शिकायचे. पण ह्याच्यावरती तुम्हाला मोस्टली एक्झाम्पल्सच येणार, एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करावं लागणार ओके. तर ते आपण 4th युनिटमध्ये शिकणार. देन लास्ट युनिट इज युनिट नंबर 5, दॅट इज नेटवर्क थिअरम्स. आता जसे आपल्याला मॅथ्समध्ये वेगवेगळे थिअरम्स असतात, पायथागोरस थिअरम असेल किंवा आणखीन कुठले तरी थिअरम्स असतात, तर ह्या थिअरमला काय असते रे, एक प्रकारची म्हणजे त्याला प्रूव्ह केलेलं असतं. तसे हे जे नेटवर्क थिअरम्स आहेत, नेटवर्कमध्ये पण 5-7 थिअरम्स तुम्हाला सिलेबस आहे. सुपरपोजिशन थिअरम आहे, नेट थेविनस थिअरम आहे, नॉर्टन्स थिअरम आहे, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम आहे, रेसिप्रोसिटी थिअरम आहे. तर हे जे 5-7 थिअरम आहे, तर ह्या थिअरमवर काय होऊ शकतो, तुम्हाला एखादं सर्किट इझिली सॉल्व करता येईल ओके. तर हे थिअरम्स काय, त्याचा प्रूफ काय आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपल्याला काय करायचं, युनिट नंबर 5 डिस्कस करायचं. हे जो दोन एक्झाम्पल्स आहेत ह्या जवळपास हा जो सिलेबस आहे, तर ह्या सिलेबसमध्ये तुम्हाला थिअरी फार कमी आहे, लिमिटेड थिअरी आहे. जी थिअरी कमी आहे तीच पडते, पॉवरची डेफिनेशन, पॉवरच्या टाईप्स किंवा ह्या गोष्टी बऱ्याचदा विचारल्या जातात. त्यामुळे थिअरीचा जो भाग आहे तो काय आहे की बऱ्याचदा विचारला, रिपीटेड विचारला जातो. पण ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय असतं की जे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे ओके. जर न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व करता आले तर ह्याचं जे वेटेज आहे 70-70 मार्क्स तिथे तुम्हाला मिळू शकतात, जर तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करता आले तर ओके. म्हणजे मॅथमॅटिक टाईप सब्जेक्ट आहे, खूप सारे एक्झाम्पल्स असतात आणि ते एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करता पाहिजे ओके. तर थोडंफार आता मी वेटेज सांगतो प्रति युनिटचं, किंवा जर मॅन्युअल एक्झाम झाली किंवा थिओरॉटिकल एक्झाम झाली तुमची 70 मार्काची, तर कुठल्या चॅप्टरला किती वेटेज असेल, मी तर थोडंसं मार्क्स घेतो या कॉलममध्ये. किती मार्क्स तुमच्या चॅप्टर आहे, आता जो फर्स्ट सिंगल फेज एसी सर्किट तो आहे तो 50 मार्क्स, नेक्स्ट सिंगल फेज एसी पॅरलल सर्किट 30 मार्क्स, नेक्स्ट थ्री फेज सर्किट 30 मार्क्स, नेटवर्क रिडक्शन 30 मार्क्स अँड नेटवर्क थिअरम्स 60 मार्क्स ओके. म्हणजे पहिला जो पॉइंट आहे सिंगल फेज ए सी सर्किटचा तो 15 मार्क्सला आहे, त्यानंतर सिंगल फेज ए सी पॅरल सर्किट आहे तो 13 मार्क्सला आहे,
त्यानंतर नेक्स्ट थ्री फेज सर्किट आहे तो पण 13 मार्क्सला आहे. त्यानंतर नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ डीसी सर्किट ॲनालिसिस तो पण 13 मार्क्सला आहे आणि लास्ट नेटवर्क थेरम जो आहे तो तुमचा आहे 16 मार्क्सला. असे तुमचे टोटल किती मार्क्स होतात 70. हे 70 मार्क्स जे दिलेले आहेत तुम्हाला हे ॲज पर द थेरी, म्हणजे जर तुमची ऑफलाईन थेरीचा सब्जेक्ट एक्झाम झाली तर त्या केसमध्ये, जर एम सी क्यू टाईप झाली तर या प्रपोर्शनलमध्येच मार्क्स काय होणार आहेत कमी होणार आहेत. म्हणजे पहिल्या आणि शेवटचा जो चॅप्टर आहे त्यांना वेटेज जास्त आहे, तर एम सी क्यूमध्ये पण ह्या दोन चॅप्टरवरती क्वेश्चन्स जास्त असण्याची शक्यता आहे. ओके, तर हे वेटेज झालं आणि सिलेबस आपल्याला समजला युनिट 5 कुठले कुठले 5 युनिट्स आहेत आणि कुठले कुठले त्याला किती किती मार्क्स आहेत. आता ह्याच्यानंतर बुक्स, ह्याच्यासाठी एक दोन तीन प्रिफेअर बघा बुक्स असतील. आता खूप सारे बुक्स आहेत त्याच्यासाठी, पण आपल्या लायब्ररीचे अवेलेबल आहेत आणि जे तुम्ही यूज कराल तुम्हाला इझी जाते. असे टेक्स्ट बुक्स ऑफ इलेक्ट्रिकल टेक्निक,